नमस्कार, आता आपण युनिकोडचा वापर करून भारतीय भाषेमध्ये डॉक्युमेंट तयार करणे हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. वर्डमध्ये डॉक्युमेंट तयार करायचे असल्याकारणाने आपण वर्ड ओपन करूया. स्टार्ट ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2007 आपण ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट मराठीमध्ये टाईप करायचं असल्याने लँग्वेज बारवरचा मराठी ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी मंगल फॉन्ट आलेलं दिसेल. फॉन्ट साईज आपण 11 टाईप करू आणि आपण आपल्या टायपिंगला सुरुवात करूया. एचडी आपण याला फॉर्मॅटिंग सुद्धा आपण यामध्ये करू शकतो. या पद्धतीनं आपण मराठीमध्ये आपल्या किंवा अन्य कोणत्याही मातृभाषेमध्ये युनिकोडचा वापर करून डॉक्युमेंट तयार करू शकतो. डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर हे डॉक्युमेंट आपण योग्य नाव देऊन ते सेव्ह करावं. अशा रीतीनं आपण ह्याच्या वापरानं म्हणजेच युनिकोडच्या वापरानं डॉक्युमेंट तयार करू शकतो. त्यातल्या अक्षरावरती विविध प्रक्रिया करू शकतो, फॉर्मॅटिंग करू शकतो, त्यांची फॉन्ट साईज रंग वगैरे आपण बदलू शकतो. या सर्व गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर विविध प्रकारचे आकार किंवा विविध प्रकारचे अक्षराचं फॉर्मॅटिंग, विविध प्रकारचे फॉन्ट आपण याच्यावरती घेऊ शकतो. ओके, धन्यवाद.